पुणे पोलिसांनी शिवप्रताप देखाव्याला विरोध केलेला आहे, बघूया त्याबद्दलच्या बातम्या। पुण्यामध्ये एका गणेशोत्सव मंडळाला अफजलखानाच्या वधाचा देखावा साकार करायचा आहे आणि त्यासाठी पुणे पोलिसांनी नकार दिलाय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी परवानगी नाकारलेली असली तरीही गणेशोत्सव मंडळाने मात्र देखावा सादर करण्यावर ठाम आहे। या प्रकरणी मंडळाकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे। अफजलखानाचा वध ही घटना इतिहासात घडून गेली आहे। हा वध म्हणजे महाराजांच्या शौर्य गाथेचा एक अविभाज्य घटकच आहे। मग असं असताना त्यांचा देखावा तयार करण्यास विरोध का आणि कशाला होतोय असा सवाल उपस्थित केला जातोय। मग हे कसलं हिंदुत्वाचं सरकार असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। शिंदे आणि फडणवीसांचं सरकार जर अशा पद्धतीनं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्याचा देखावा, जो छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, हा जर मिटवण्याचा प्रयत्न, हा जर जनतेच्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सरकार तर स्वतःला फार हिंदुत्ववादी समजतं, हिंदुत्ववादी म्हणतं। हा कोणता हिंदुत्ववाद आहे? छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे जे केलं होतं त्याला मला वाटतं छेद देण्याचा प्रयत्न हे आघाडी सरकार या घटनेतून, पुण्याच्या घटनेतून करत आहे। आणि या सगळ्या प्रकारावर आनंद दवे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। अफजल खान याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा मारला होता हे इतिहास सर्वांना माहीत असताना सुद्धा तो इतिहास जाहीरपणे दाखवल्यावर मुस्लिमांच्या भावना दुखवतात असा पोलीस अधिकाऱ्यांनी नवीन शोध लावला आणि गणपतीच्या देखाव्याचं ते प्रयोजन होते ते रद्द करण्याची नोटीस काढली। आमचं म्हणणं आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाच बडतर्फ करण्यात यावं, हा निव्वळ मूर्खपणा आहे असं आम्ही मानतो। अफजल खान वधाचा देखावा दाखवल्यानंतर भावना दुखावल्या असतील तर त्या भावना गेल्या खड्ड्यात, हिंदू महासंघाच्या वतीनं असे बॅनर जागोजागी लावण्यात येतील। आणि याविषयी बोलण्यासाठी थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संभाजी थोरात कोल्हापूरवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संभाजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं किंवा शिंदे गटानं बंडखोरी केली त्यावेळी हिंदुत्व 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 अशा अनेक घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। फक्त हिंदुत्वासाठी आम्ही बाजूला जातोय, मात्र याच सरकारच्या अखत्यारीमध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवप्रताप या देखाव्याला विरोध केलेला आहे। काय भावना आहेत कोल्हापूरकरांच्या? खरं तर कोल्हापूरकर माझ्या सोबत आहेत आणि हा जो विषय अफजल खान वधाचा देखावा दाखवू नका, पोलीस त्याला परवानगी देत नाहीत, याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया विचारूया, काय नेमकं सांगाल? हे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसण्याचा प्रयत्न चालू आहे असं मला गंभीर माझा आरोप आहे या सरकारवर, कारण हे सरकारच बेहमानानं आलेलं आहे। त्यांना ह्या गोष्टी हिंदुत्व म्हणून आलेल्या आहेत पण हिंदूंच्यासाठी त्यांनी काहीच करणार नाहीत असं ह्या त्यांच्या एकंदरीत या गोष्टीमुळे असं वाटतं मला। आणि या गोष्टीवर यांचा एवढा धिक्कार करणे एवढा थोडा आहे। हिंदुत्ववादी सरकार आहे तरीही अशा देखाव्याला विरोध केला जातोय, काय सांगतो? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्यांच्यावर चाल करून आलेला अफजल खान त्याचा वध छत्रपती शिवरायांनी केला आणि आजच्या तरुण पिढीला गणेशोत्सवाच्या माध्यमातून देखाव्याच्या माध्यमातून तो इतिहास जर दाखवला जात असेल आणि तो दाखवताना त्याच्यावर जर हे आत्ताच सर्जिकल स्ट्राईकचा उदोउदो करणारं सरकार परवानगी देत नसेल तर या सरकारचा प्रथमता एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि ह्या सरकारला सर्जिकल स्ट्राईकचा उदोउदो करायचा अधिकार नाही आहे। त्यांनी पूर्णपणे ह्या छत्रपती शिवरायांचा इतिहास विसरण्याचं काम केलेलं आहे अशा या सरकारचा परत एकदा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, काय सांगाल? हा अफजल खान मुळात काय संत नव्हता, तो महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर अन्याय करणारा एक क्रूर कर्मा होता। यानं मराठी माणसावर दहशत पसरवली, मराठी माणसाची श्रद्धास्थानं जी आहेत ती आई तुळजाभवानी असेल, पंढरपूरचं आमचं विठोबाचं मंदिर असेल, हे नासधूस करण्याचं काम या अफजल खानाने केलं, त्यामुळे तो दहशतवादी होता। अशा दहशतवाद्याला मारण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि दहशतवाद्याला मारायचं काम जे केलं शिवाजी महाराजांनी ते जर काय आम्ही दाखवायचं नसेल, हा आमची शौर्य गाथा आहे, हा आमचा इतिहास आहे, तो जर दाखवायचा नसेल तर आम्ही काय दाखवायचं? याच्यामुळे जर कोणाच्या भावना दुखत असतील तर यापेक्षा दुर्दैव काय नाही। उद्या असं म्हणतील की काही कालच पोलीस प्रशासनानं एका मंडळाला बोलवून, आमच्या बावड्यातील एका मंडळाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अफजल खान वधाचा देखावा करू नका। का विचारलं तर काही लोकांच्या भावना दुखतात, भावना कशा काय दुखतात? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कसा निर्माण होईल जर अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं ही शौर्यगाथा आहे,
त्यावेळी त्या ह्याच्यावर जर का अजून 350 वर्ष जर का कोणाच्या भावना दुखावण्या असतील तर माझं ह्या प्रशासनातील लोकांना वाटतं की बाबांनो तुमच्या जर का भावना दुखावत असतील ना तर तुम्ही त्या अफजल खानच्या कबरीजवळ जाऊन निवांत त्याच्या कबरीला मिट्टी मारून झोपा. आमच्या भावना दुखावणार नाहीत पण आमच्या ह्या शौर्यगाथा आम्ही जे दाखवतोय आम्ही जे देखाव करतोय त्याच्या आडवं कुठेही पडू नका. नाहीतर उद्या ही अफजल खानची कबर उद्ध्वस्त करायचं काम आम्हाला हाती घ्यावं लागेल. काय सांगाल? छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याची भूमिका मांडली त्यावेळी त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा उदोउदो केला नाही. त्यांनी एक स्वराज्य निर्माण व्हावं ज्या जनतेवरती अन्यायी प्रक्रिया राबवली जाते प्रशासकांच्याकडून तत्कालीन राजांच्याकडून त्याच्या विरोधात त्यांनी पुकारलेला बंड होता आणि त्या स्वराज्यावरती हा अफजल खान चढाई करून आलेला आणि त्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला ज्यावेळी छत्रपतींनी मारलं ते कोणत्या जाती धर्माचा म्हणून मारलं नाही तर त्याला मारलं गेलं तो स्वराज्यावरती चालून आला म्हणून मारलं गेलं. त्यामुळे ह्या कारणाने जर जातीवादी लोकांना काही जातीवादी लोकांना असं वाटत असेल की आमच्या भावना दुखावतील तर त्या भावना तुमच्या जर दुखावत असतील तर तुम्ही देशद्रोही आहात आणि तुम्हाला या देशात राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही हा देश सोडून तुम्हाला जो योग्य देश वाटेल त्या देशामध्ये जाऊन तुम्ही तुमचं अर्थार्जन आणि रहिवास करावा ही नम्र विनंती करतो. अन्यथा संघर्ष हा अटळ आहे. शासनाने अशा एका वेळेला परवानगी द्यावी का? द्यावी. पहिल्यांदा का दिली नाही हे मला विचारायचं आहे. मुळात अफजल खाना येताना आपल्या आया बहिणींची आबरू लुटत आलेला. दुसरे त्याचं बोलायचं झालं तर त्यांना स्वतःच्या 60 काय 65 बायका आहेत त्यांना पण त्यांना मारलं होतं. अशा नीच लोकांचा वधाचा कार्यक्रम दाखवायचा नाही तर मग त्यांची काय आरती ओवाळायला दाखवायचा काय? दुसरं मला बोलायचं आहे की अफजल खान असेल किंवा आत्ताचा अजमल कसाब ही लोक नीच आणि कुचक्या वृत्तीची होती म्हणून त्यावेळी त्यांना महाराजांनी आणि आता आपल्या सैन्याने मारलं. मग अशा लोकांचा वध दाखवायचा नाही तर यांची आरती ओवाळायला दाखवायचा काय? आणि याला जर प्रशासन विरोध करत असेल तर प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. आणि जर असाच विरोध जर प्रशासनानं अफजल खान वधाच्या कार्यक्रम दाखवण्यासाठी ठेवला तर कोपऱ्या कोपऱ्यात गल्ली गल्लीत आम्ही लहान मुलांच्या पासून मोठ्यांपर्यंत अफजल खानाचा वध दाखवू. अशा प्रतिक्रिया आहेत कोल्हापूरकरांच्या. अफजल खानाचा वध हा देखावा दाखवण्यास परवानगी द्यावी आणि दाखवण्यास काय अडचण आहे असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहेत. अगदी संभाजी, आणि हा सगळा विषय आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा पोहोचलेला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादाचं नाव घेऊन स्थापन झालेलं सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा या सगळ्या विषयावर काय भूमिका घेते महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद संभाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.